नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी ही धक्कादायक बातमी बघा उद्यापासून हे तीन जिल्हे संपूर्ण बंद पाच जून शनिवारपासून हे तीन जिल्हे संपूर्ण बंद करण्याचा निर्णय अखेर आज घेण्यात आलेला आहे या तीन जिल्ह्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि या संदर्भात तातडीनं आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे तर याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बघा उद्यापासून हे तीन जिल्हे संपूर्ण बंद हे तीन जिल्हे कोणकोणते आहे या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर जाणून घेऊया संपूर्ण महत्वाची बातमी काय आहे बघा चौदा एप्रिल रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी गावीच घालण्याच्या इराद्याने खाजगी ट्रॅव्हल जीप अगदी रिक्षाने सुद्धा कुटुंबे आली आणि संसर्ग वाढत गेला आणि आता मुंबई पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागामध्ये येत आहे त्यातील एकाही प्रवासाची प्रशासनाकडे नोंद नाही ना, ना त्यांची चाचणी सुद्धा केली गेली नाही निर्बंध जुगारून परजिल्ह्यातून आलेल्यांचा संसर्ग वाढण्याला मोठा हातभार लागत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे परजिल्ह्यातून येणाऱ्यांना कोणीही मागत नाही की तुम्हाला परवानगी आहे का याची विचारणा सुद्धा करत नाही याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे दुसऱ्या लाटेमध्ये गाव पातळीवरील समित्याही कार्यरत नव्हत्या त्यामुळे अशा लोकांना आणखी मोकळे रान मिळाले होते त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे त्याचबरोबर खालील तीन जिल्ह्यांतील वाढता संसर्ग कमी होण्याचे नाव सुद्धा घेत नसल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी आहे आहे आजही हे तीनही जिल्हे रेड झोन मध्ये त्यामुळं महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक करण्यामध्ये या तीन जिल्ह्यांनी अडचण निर्माण केली आहे सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या तीन जिल्ह्यांमुळे महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे